अशा परिस्थितीमध्ये पुन्हा त्या संदर्भात काही विधानं करणं याला राजकीय दृष्टिकोनातूनच बघायचं का काय नेमकं त्यामागे राहुल गांधी यांचा हेतू असू शकतो आणि त्या बरोबरीने त्याला जोडून असायची इतर राजकीय पक्ष आणि जे कोणी सामाजिक राजकीय संस्था संघटना आहेत त्यांच्या काय अपेक्षा केवळ आणि केवळ राजकीय हेतू आहे यामागचा हे स्पष्ट झालेलं आहे. अन्यथा सावरकरांचं नाव हे भारत जोडो यात्रेत त्यांच्या त्यांच्या कार्यक्रमात घ्यायला कुठलाच प्रसंग म्हणजे काही येतच नाही, संबंधच येत नाही, कारण नव्हतं काही. विनाकारण सावरकरांचं नाव घ्यायचं बदनामी करायचं हेतू नाही, हे चुकीचं आहे. राहुल गांधींनी माफी मागावी. राहुल गांधींविरोधात आधीच आम्ही म्हणजे माझे बंधू रणजित सावरकर हे आधीच कोर्टात गेलेले ज्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा बदनामी केली. निरंजन टकलेविरुद्ध देखील आम्ही कोर्टात गेलेलो आणि ह्या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो, पण वेळ लागला तरी विजय मात्र जे खरं आहे त्याचाच होतो. त्यामुळे वेळ लागू दे, जे आज झाकळून ठेवले ते राहू दे, ते कधी ना कधीतरी बाहेर पडणार आहे आणि शेवटी सावरकरांचाच विजय होणार. केवळ राहुल गांधींचा विषय असला तरी इतर राजकीय पक्ष संस्था संघटना ज्या राज्यातल्या ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये अभ्यासुनी प्रकटावे म्हणणारे तर त्यांच्याकडून हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी सावरकरांवर गौरवोद्गार काढलेले आहेत. त्यांचं भाषण युट्यूबवर उपलब्ध आहे. इंदिरा गांधींनी गौरवोद्गार काढलेले आहेत. आता हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही म्हणजे वैचारिक विरोधक म्हणले पाहिजेत, पण त्यांनी गौरवोद्गार काढले. एम एन रॉय, मानवेंद्रनाथ रॉय आपल्याला जर आठवत असतील, हे कम्युनिस्ट पुढारी होते, त्यांनी देखील सावरकरांच्या त्यागाला प्रणाम केलेला आहे. मग हे जर विरोधक असून देखील सावरकरांना मान सन्मान देत असतील आणि आता राहुल गांधींसारखे काही तोंडाळ पुढारी सावरकरांवर चिखलपेट करत असतील तर हे त्यांच्या नेत्यांना पटणार नाही. आधीच मवियामधला एक घटक असलेले आता उद्धव ठाकरे गटाची शिवसेना जो गट आहे तो गट दुखावला गेलेला आहे. कारण का शिवसेनेच्या माध्यमातूनच भारतरत्नासाठी सातत्याने सावरकरांच्या नावाचं उच्चारण होत राहिलेलं आहे, त्यामुळे त्यांना दुखावलं गेलेलं आहे. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातली बहुसंख्य जनता ही सावरकरांच्या पाठीशी आहे, हेही दुखावले गेलेले आहेत. त्यामुळे राजकीय लाभ व्हायच्याऐवजी याच्यातून राजकीय आणि ही राहुल गांधींमुळे काँग्रेसची होणार.